नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। होय, विकास कामाचे श्रेय आम्ही घेणारच। खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, भाजपच्या आरोपाचे खंडन। खानापुरातील तीनही शासकीय इमारतीच्या मंजुरीचे पुरावे सादर। 12 जुलै रोजी उद्घाटन होऊ घातलेल्या हायटेक बसस्थानक, MCH हॉस्पिटल आणि हेस्काम कार्यालय मंजुरीचे श्रेय लाटणाऱ्या भाजप नेत्यांचा दावा पोकळ असून रेटून खोटे बोलणे हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे। खानापूर तालुक्यात 2018 ते 2023 या काळामध्ये माजी आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी अनेक विकास कामे राबवली आहेत, त्यामुळेच खानापूर तालुक्यात 3 शासकीय इमारती दिमाखात उभ्या असून या विकास कामाचे श्रेय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष घेणारच असा दावा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवारी येथील विश्रामधामात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला। यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, माजी अध्यक्ष ईश्वर गाडी, काँग्रेसचे नेते सुरेश जाधव यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती। खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज विश्रामधामात एक पत्रकार परिषद घेण्यात आली। भाजप नेत्यांच्या दाव्याची पोलखोल करण्यात आली। तिन्ही सरकारी इमारतीच्या मंजुरीसाठी माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केलेला पाठपुरावा आणि मंजुरीचे आदेश पत्रकार परिषदेत सादर करून भाजपच्या नेत्यांनी जनतेची कशी दिशाभूल केली आहे याचा खुलासा केला व जनतेची दिशाभूल करण्याचे त्वरित त्यांनी थांबावे असे आवाहन केले। यावेळी ॲडव्होकेट ईश्वर गाडी म्हणाले, भाजपचे एक माजी आमदार कोणत्याही पुराव्याशिवाय काँग्रेसवर तोंड सुख घेत आहेत। त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या 5 वर्षात केलेली जनतेच्या स्मरणात राहतील अशी कामे सांगावीत। कार्यकर्त्यांचा विश्वास तोडणे आणि गावागावात भांडणे लावणे या पलीकडे त्यांना काहीच केले नाही। त्यांनी डॉक्टर निंबाळकर यांच्या कामाचा हिशोब विचारू नये, जनतेच्या वापरासाठी सज्ज असलेल्या तिन्ही इमारती त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले। त्याचप्रमाणे काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी यावेळी गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कामे राबवलेली आहेत या विकास कामाचा अजेंडा व पुरावे यावेळी पत्रकार परिषदेत सादर केले। यावेळी बोलताना ते म्हणाले, उद्घाटन आहे 12 जुलैला, त्या उद्घाटनाला काँग्रेस पक्षाचं आणि डॉक्टर अंजलीताईंचं संपूर्ण सहकार्य आहे। त्या कार्यक्रमासाठी ताई 11 तारखेला संध्याकाळी खानापुरात येणार आहेत। हे ताईंचे तिन्ही दोन्ही यातले ड्रीम प्रोजेक्ट होते, खानापूरचा बस स्टँड आणि MCH हॉस्पिटल। आता परवाच्या पत्रकार परिषदेत जे BJP नेत्यांनी धांदात खोटं सांगितलेलं आहे कालच्या, तर खानापूर बस स्टँड संदर्भात आम्ही सांगतो, खानापूरचं बस स्टँड डेपो वगैरे फार पूर्वीपासूनच आहे। तुम्ही पत्रकार बंधूंना माहीत असेल ते कधीपासून आहे, मी त्याच्यात काही जात नाही आहे। आत्ता जी नवीन इमारत दिसते खानापूर हायटेक बस स्टँडची, ती डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनीच मंजूर केलेली आहे। या संदर्भामध्ये सर्व कागदपत्र सर्व पत्रकारांना आत्ता दिलेली आहेत। इस्टिमेट अप्रुव्हलची डेट दिलेली आहे, टेंडरची डेट दिली, वर्क ऑर्डर इश्यू झालेली, सर्व कागदपत्र आम्हाला जे कुठलं ते KSRW जे कागदपत्र प्रोव्हाइड केले ते सर्व कागदपत्र आत्ता तुम्हाला दिलेली आहेत। त्यामुळं आम्ही ठासून सांगतोय, खानापूरचं जे आत्ता इमारत दिसते नवीन, ती डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनीच मंजूर केलेली आहे। त्यांच्या काळातच सर्व गोष्टी पार पडलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, MCH हॉस्पिटल संदर्भात मध्ये सुद्धा ॲडमिन अप्रुव्हल असो, टेंडर असो, कामकाज चालू झालेलं असो, सर्व गोष्टी ताईंच्या काळातच झालेल्या आहेत आणि हे ताईंनीच मंजूर केलेल्या आहेत। कुणी कितीही खोटं जरी बोललं तरी कागद जी सरकारी कागद आहेत ती सर्व पत्रकारांना उपलब्ध करून दिलेली आहेत। त्यांनी त्याचा जरा अभ्यास करून तालुक्यातील जनतेला खरी माहिती द्यावी। आमचा असा आरोप आहे, खानापूर BJP नेते मंडळी सतत खोटं बोलत असतात। राहिला विषय श्रेयवादाचा, जे काम ताईंनी केलेलं आहे काँग्रेसचे आमदार म्हणून केलेलं आहे आम्ही त्याचं श्रेय घेणार, यात काय वाईट नाही आहे। आम्ही दुसऱ्या कुणाचं श्रेय काय घेत नाही आहे, जे काम ताईंच्या कार्यकाळात झालेलं आहे त्याचंच आम्ही श्रेय घेतोय। आम्ही दुसरं काय श्रेय घेतोय? आम्ही असं म्हटलंय का की बस डेपो ताईंनी केलाय म्हणून? तो आधी झालाय कधी? पूर्वी पण तिथं बस स्टँडची इमारत होतीच। आम्ही काय त्याचं श्रेय घेत नाहीये, जी नवीन इमारत झाली त्याचं श्रेय घेतोय। MCH हॉस्पिटल हे सर्व कागदपत्र इथं आहेत,
ताईंच्या काळातच झालेली आहेत आणि ते ताईंनाच केलेलं आहे. हेस्कॉमच्या बिल्डिंगची सर्व कागदपत्र सुद्धा दिलेली आहेत, ते ताईंच्या वेळेस मंजूर झाले. टेंडर प्रक्रिया कन्स्ट्रक्शन हे ताईंच्या वेळेसच झालेलं आहे. देगाव स्कीमच्या संदर्भामध्ये एक कागद प्रोव्हाइड केला आहे सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, तो तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व तारखा दिलेल्या आहेत. काल एका माजी आमदारानं सांगितलेलं आहे की कित्तूरच्या आमदारांनी केलंय. आम्हाला सगळ्यांना काँग्रेसवाल्यांना नवीनच माहिती मिळाली की कित्तूरचा आमदार खानापूरची विकास कामे करतो. नाही नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की देगाव स्कीम बद्दल बैठकीला मॅडम हजर राहिल्याने आणि देगाव स्कीम बद्दल मॅडमनी इंटरेस्ट दाखवला नव्हता, स्वतः गोडगावडरनी इंटरेस्ट घेऊन ते खानापूरसाठी काम केलेलं असं त्यांचं म्हणणं. आमचं नव्हे साहेब, माझ्याकडं ताईंनी त्या संदर्भात मीटिंग घेतलेली सरकारी अधिकाऱ्यांचे. मी हे फोटो तुम्हाला सगळ्यांना सेंड करतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे सगळे ह्याच्यामध्ये आहेत, दाखवतो. ते तुमच्या माहितीसाठी सांगतो, देगाव स्कीमच्या त्या अगोदर त्याला मल्टीविलेज स्कीम म्हणायचो आपण, त्या संदर्भात ताईंनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी प्रपोजल बनवलं डिपार्टमेंटनी. त्याच्यामध्ये आतिक साहेब जे होते तर काय कसले सचिव होते, हां पालक सचिव होते. त्या संदर्भामध्ये मीटिंग झाली असता तिथं ताईंनी त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, ठीक आहे तुम्ही हे स्कीम केले बरोबर आहे, पण याचा पाण्याचा स्रोत काय ते मला दाखवा. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना तिथं उत्तर मिळालं नाही. ते अधिकारी ताईंना सॅटिस्फाय करू शकले नाहीत पाण्याचा स्रोत काय या विषयावर. मग ताईंनी सांगितलं हे काय योग्य नाहीये, तुम्ही परमनंट पाण्याचा स्रोत काय आहे ते बघा, चेक करा, त्याच्यानंतर नवीन प्रपोजल बनवा. याच्यामध्ये ह्या स्कीमला विरोध केला कुठून आलं, काय संबंध आहे विरोध करण्याचा. त्यामुळे असं धंदात काहीतरी खोटं बोलायचं काहीतरी त्याला काय अर्थ नाही असं. त्यामुळे खानापूर बीजेपीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेताना अभ्यास करून पत्रकार परिषद घ्यावी. खोटं नाटक काहीतरी सांगून उगीचच माजी आमदार आमच्या अंजलीताईबद्दल द्वेष मनामध्ये ठेवून असं काय पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता नाही आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, दुसरी गोष्ट, काल आमदार साहेबांनी पत्रकार यांना एक इंटरव्ह्यू दिली, बसवराज साहेबांना एक कन्नडमध्ये इंटरव्ह्यू दिली. आमदार साहेब त्याच्यामध्ये म्हणाले की कुणाच्या बापाचा पैसा नाही आहे, बहुतेक असंच म्हटले काय असं कन्नडमध्ये बोलले ते कदाचित. शिक्षक पेशा राहिलेल्या माणसाने असं बोलणं योग्य नाही आहे. आम्ही असं म्हणायचं का मोदीच्या वडिलांचा पैसा आहे का, बोंबईच्या वडिलांचा पैसा होता का, अरे तो जनतेचाच पैसा आहे. हे असं काहीतरी आमदार साहेब बोलतात आहे, ह्याला काय अर्थ नाही आहे. त्यामुळे आम्ही कुणाचंही श्रेय घेतलं नाही आहे, काही नाही काही नाही. दुसऱ्या दोन तीन गोष्टी आहेत अजून त्या मला सांगायच्या. त्या माजी आमदार काहीतरी बरंच काय काय बोलत होते आमच्यावर, ते नेहमीच बोलतात. काय त्यांचं राजकीय अस्पृश्यता आहे आमच्याबद्दल काय माहीत नाही, मनात काय द्वेष आहे आम्हाला माहीत नाही त्यांचा, नंदगडवाल्यांचा. ते एक बोलता बोलता काय म्हणले की आम्ही खानापूर बीजेपीवाली एक आहे सगळे. ठीक आहे तुम्ही एक आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना खतामध्ये लुटलं आणि त्या लुटीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा आमदार साहेबांनी त्यांच्या तिथल्या स्टेजवर जाऊन दिला, त्याच्यामुळं तुम्ही सगळे एकच आहे याच्यात आमच्या मनात शंका नाही का, तुम्ही एकच आहे सगळे. त्यामुळं उगीचच काहीतरी आमच्यावर टीका करू नका, टीका बंद करा अशी चुकीची. चला नेक्स्ट. फसवताना मराठी माणसं हिंदू नाही आहेत का, हिंदुत्व नाही का मराठी माणसांचं, हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळून तुम्ही दुसऱ्या पक्षात गेलाय. मग मराठी माणसं तालुक्यातले हिंदू नाहीत का वकील साहेब, हा आहेत की बुजे साहेब सांगा आहेत की नाही. आम्ही काँग्रेस विचारधारा मानणारी माणसं आहोत इथं बसलेले सगळे. या काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या काँग्रेस पक्षानं देश घडवलेला आहे, त्यामुळं आम्ही विकास कामात कुठल्याही प्रकारे अडथळा आणणार नाही ही ताईंची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं परवाच्या सर्व उद्घाटनाला आम्ही काँग्रेस
पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी, सिनियर मंडळी सर्वजण आम्ही हजर असणार आहे. सत्ता येत असते, जात असते, हारजीत होत असते. तालुक्यातल्या पत्रकारांना जास्त माझ्यापेक्षा माहिती आहे. त्यातली त्यात ताई सुदैवी आहेत. विद्यमान आमदार 2 वेळा विधानसभेला हरल्यानंतर 3र्या वेळी आमदार झालेत. 13 ते 18 पण आमदार असणार आहेत. 2 वेळा हरून 3र्या वेळेला आमदार झालेले आहेत. त्या मानानं खानापूर तालुक्याच्या जनतेचं ताईवर जास्त प्रेम आहे. दुसऱ्याच प्रयत्नात आमदार झाले त्या. त्यामुळं हार आणि जीत ह्या तालुक्यातल्या काही लोकप्रतिनिधींना माहीत नाही असं काय नाही आहे. त्यामुळं लोकसभेला काय झालं ह्या जनतेनं धडा शिकवला, त्या जनतेनं धडा शिकवला. आओ अरविंद पाटील साहेब, तुम्ही आमदार होता, सर्व तालुक्यातली सत्ता केंद्र तुमच्याकडे होती, DCC बँक तुमच्याकडे होती, बऱ्याच ZPTP असतील, बऱ्याच पंचायत समिती असतील, KMF तुमच्याकडेच होतं. तरी सुद्धा तुम्ही जेव्हा आमदारकी संपताना निवडणुकीला सामोरं गेला तेव्हा तुम्ही 4 नंबरवर गेला. तेव्हा तुम्ही हार जीतचं आम्हाला सांगू नका. दुसरी गोष्ट, हा महत्वाचा मुद्दा, ते आम्ही आता निवेदन देणारच आहे. आमच्या माहितीनुसार, चुकीचं असलं तर पत्रकारांनी करेक्ट करावं, मागच्या 15 वर्षात खानापूर तालुक्यातल्या युवकांना DCC बँकेत का नोकरी लागत नाही, त्या नोकऱ्या कुठं पळवल्या जात आहेत, त्या नोकऱ्या दुसऱ्या डायरेक्टरांकडे वळवल्या जात आहेत का मिळत नाहीत नोकऱ्या इथल्या तालुक्यातल्या लोकांना. या तालुक्यातल्या हिंदू युवकांना DCC बँकेमध्ये नोकऱ्या का मिळत नाही, याचं उत्तर DCC बँकेच्या खोटं बेगडं हिंदुत्व सांगणाऱ्या संचालकांनी तालुक्यातल्या जनतेला द्यावं.